एक ऑर्गनाइजिंग कमिटीचा निर्णय आहे। यानंतर मी या अंतिम सामन्यासाठी आमंत्रित करतोय, निश्चितच समालोचनासाठी आमंत्रित करतोय लामाज गावचे युवा आवाज, निश्चितच व्हॉइस ऑफ लामाज सिद्धेश सपकायाला। धन्यवाद दर्शनजी चौधरी, एस डी ट्रॉफी 2021 अंतिम सोहळा आणि या अंतिम सोहळ्या प्रसंगी उपस्थित प्रेक्षक वर्गाचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं मी पुन्हा एकदा सरचं स्वागत करीत आहे। एस डी ट्रॉफी 2021 चार दिवसाचा रणसंग्राम रंगला होता या क्रीडानगरीवरती आणि आज शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवसातील हा शेवटचा सामना निर्णायक लढत आणि आपण पाहतोय दोन षटकांचा सामना। यस, बॅट्समन पाठवायचे आहेत पारे टीम, पारे संघ पाठवायचे, पारे टीम आपले कृपया फलंदाज मैदानामध्ये पाठवा। आपण नक्कीच ही लढतच्या दिवसातली अंतिम लढत। यस, पारे टीम लास्ट कॉल आहे आपल्यासाठी, दोन नवीन पॅनलाइज होऊ शकता आपण। यस, बॅट्समन आलेत मैदानामध्ये, ही मानसिकता नका देऊ, जोपर्यंत आपल्याला वॉर्निंग येत नाही तोपर्यंत आपण खेळाडू सज्ज नाही करणार। यावेळेला नक्कीच झेडके टीम वरती माहिती आहे त्यांना की आपल्याला अंधुक प्रकाशाचा सामना करायला जाऊ शकतो, त्यांनी क्षेत्ररक्षण सज्ज केलंय आणि त्यानंतर आपल्याला दाखल व्हायचं होतं मैदानामध्ये। वारंवार वॉर्निंगची वाट पाहू नका। यस, जगदीश आणि आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय फलंदाजीसाठी। या 12th मॅन नाही आहे पहारे टीम, निश्चितच मंचावरती उपस्थित आहेत सन्माननीय पाहुणे गणेश जाधव, आशिया गोल्ड मेडलिस्ट आहेत, त्यांचं सुद्धा एस डी ट्रॉफी 2021 मध्ये सहर्ष स्वागत आहे। आम्हाला गर्व आहे आपला, निश्चितच आपण आपला वेळात वेळ काढून उपस्थित दर्शवल्याबद्दल। एस डी ट्रॉफी 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। यस, स्वागत आहे सगळ्यांचं। पाहतोय पहिला चेंडू, दोन षटकांचा सामना अंतिम सामना आहे आणि या सामन्यातील पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळतीये, एक धाव अंक तालिकेमध्ये। नक्कीच उठो जागो वर, तब तक मत रुको जब तक लक्ष्य की प्राप्ती ना हो जाए, या वेळेला लक्ष थांबवायचं। कृपया प्रेक्षक वर्ग विनंती आहे की थोडस बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं आहे, आयोजक पोहोचायच्या अगोदर कृपया आपण सीमारेखेच्या लांब जी पट्टी लावण्यात आली आहे, पडदा आपल्याला रोखण्यासाठी लावण्यात आलेला आहे, अगदी स्ट्रेट दोन पाहतोय आपण। झिडके टीमचा क्षेत्ररक्षक आहे, कृपया तू सांग विनंती कर त्यांना बाहेर जायचे प्रेक्षकांना। आपण पाहतोय लॉंग ऑफला दोन क्षेत्ररक्षकाच्या अगदी बाजूला, मित्रा स्ट्रेटला लॉंग ऑफला दोन आहेत बघ प्रेक्षक आतमध्ये, लॉंग ऑनला पण आहेत लॉंग ऑफला पण आहेत। मित्र विनंती आहे कृपया शेवटचा सामना आहे, कोणती अडचण नको आपल्याला, बाहेर यायचंय। कुलबट टप्प्याचा हा चेंडू अतिशय सुरेख पाहायला मिळतोय गोलंदाज केदार येणे, अर्थात पहिलं षटक घेतलंय ज्याप्रमाणे सकाळपासून गोलंदाजी केली केदार येणे आणि या शेवटच्या सामन्यामध्ये देखील स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि ही बाईकच्या स्वरूपात एक धाव आहे। अंक तालिकेमध्ये वाढ नक्कीच, दोन धावा दाब फलकावरती जोडल्या गेले, दोन धावेच्या मदतीने अंक तालिका आहे दोन वरती, दोन धावा दाब फलकावरती, पहिलं षटक मार्गस्थ आहे। आपण पाहतोय केदार पाटील गोलंदाजी करतोय, समोर आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेला जगदीश आई गावदेवी पारिवली आणि मिलिंद लसणे यांच्याकडून जे बी पहारे साठी ऑल द बेस्ट आलेलं आहे। थँक्यू मिलिंद लसणे व पारिवली संघ। रुमानजी धुरू इथं उपस्थित आहेत, मी विनंती करेल, स्वागत आहे त्यांचं शब्द सुमणांनी आणि त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरून नक्की सामन्यांचा आनंद घ्या। यावेळेला कम्फर्टेबल नाहीये खेळाडू मैदानामध्ये, येस लवकर नवीन फलंदाज पाठवायचंय, जगदीश जायचंय फास्ट आपण देखील आणि मगाशी देखील त्याला इंजर्ड झाला होता आणि बघा हा खेळ आहे मित्रांनो, गोलंदाज देखील त्याला साथ देतोय आणि येस ते इंजर्ड होता मगाशी देखील पाहिलं, यायचं दोन खेळाडू घेऊन जायचं त्याला, जगतो जज चालली होती त्याची देखील इंजर्ड होता, मात्र गावासाठी संपूर्ण संघासाठी योगदान तो देण्यासाठी तैनात होता पुन्हा एकदा, मात्र आत्ता खऱ्या अर्थानं त्याला वेदना सहन होत नाहीत आणि तो डकआउट मध्ये परततोय रिटायर हर्ड होऊन आणि नवीन बॅट्समन यायचे कृपया फास्ट यायचे। आणि घेत निश्चितच आर्यन झिडके संघाकरिता गणेश निघते पारुली यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत या पूर्ण आयोजनाला, समालोचन पॅनलला सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत नवदुर्गा पारुलीकडून, धन्यवाद। येस धन्यवाद
हा मोठा फटका शोधला जातो आहे पहारे टीमच्या फलंदाजाच्या माध्यमातून। यस डीजे मास्टरला ही सलामी आहे। धा फलकावर अंक सहा ने वाढतो। यावेळेला धा फलकावरती धाबा लागल्या जाते। नऊ धाबा केदार पाटील वरती आक्रमण। पुण्यांना मोठा फटका खेळण्याचा मानस होता अल्पेश याचा। अल्पेश पाटील यावेळेला नॉन स्ट्राइकर रेंजकडे गेला। एक धाव नक्की अंक तालिकेमध्ये वाढली जाते। फर्स्ट ओव्हर आहे, अंतिम चेंडू शिल्लक आहे। धा फलकावरती दहा धाबा यावेळेला दाखल झालाय मैदानामध्ये। मागील मॅचचा हिरो अर्थात अनिकेत दाखल झालाय। हा खऱ्या अर्थानं आता समीकरण आहे ना हे बघण्यासारखं आहे। अनिकेतच्या विपक्षामध्ये केदार पाटीलची गोलंदाजी बघायचंय कोण ठरणार असरदार। यावेळेला शेवटचा चेंडू आहे केदार पाटील याचा। चांगला चेंडू हाताळला मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय। नक्कीच हिट देखील केलं होतं। अमोल पाटील याचा विचार केला तर अतिशय तीक्ष्ण आहे त्याची नजर। आणि डायरेक्ट हिट जाणे तब्बल आजच्या दिवसामध्ये तीन वेळा तर लावलेला आहे। ही देखील डायरेक्ट हिट झाली होती आणि अचूक नेम आहे अमोल पाटील याचा। मात्र यावेळेला विचार केला तर सुखरूप होता क्रीज मध्ये। एका षटकाचा खेळ संपला जातोय। दशकामध्ये दहा धावा दहा फलकामध्ये। हे सामना सुरू ठेवायचा आहे। प्रेक्षक वर्गाने बाहेर यायचे मैदानातून। पंच सामना सुरू ठेवा। पंच सामना सुरू ठेवायचा आपण। प्रेक्षकांना विनंती असेल मैदानाच्या बाहेर जायचंय। अबे मध्ये चेंडू आहे यावेळेला क्षेत्ररक्षक झेल खाली। यस कॅच सुटली जाते। दावा जारी ठेवल्यात मैदानामध्ये आणि अंक तालिकेमध्ये पहा दोन ने वाढ होते। पकडा कॅच जिंका मॅच। कॅच सुटली आहे बघावं लागेल मैदानामध्ये काय करेल फलंदाज। या वेळेला कॅच सुटली जाते। दाब फलकावरती दाबा लागल्या जाते। बारा मागील सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर दाब फलकामध्ये कमी दाबा होत्या तेव्हा बाद करण्याची संधी निर्माण झाली होती या फलंदाजाला। आता मात्र दुसरी जे इथे सुटली आणि चेंडू जातो सीमारेखेबाहेर फरार। चार दाबा पारे टीमला। होकर ही संस्कृती का प्रचार करो नक्कीच। आणि इथे दापालकावरती दाबा आहे सोळा दाबा। आणि भारतीय संस्कृती राष्ट्र गान करून देशासाठी आपण तटस्थ आहेत इथे मैदानामध्ये विचार केला तर राष्ट्रीय गान झालं आणि त्यानंतर या अंतिम लढतीला सुरुवात झाली आहे। इथे तटस्थ आहेत पाहतोय फलंदाज मैदानामध्ये पहारे टीमसाठी दाबा आणल्या जाते। सतरा दाबा दापालकामध्ये। तीन चेंडू शिल्लक आहेत। अभि पाटील याच्यावरती थोडी फलंदाजी असरदार ठरत नव्हती मात्र इथे विचार केला या सामन्यामध्ये आक्रमण चढवलं गेलंय फलंदाजांच्या माध्यमातून आणि केतेच्या माध्यमातून। आणि त्यानंतर विचार केलाय पहिल्याच चेंडूवरती जेल चुटली आणि दुसऱ्या चेंडूवर जसं काही जखमेवरती मीठ चळवा असा चौकार आणला। बीमार चेंडू हाताळला जातोय। एक धाव चोरण्याचा प्रयत्न बघा इथे देखील डायरेक्ट हिट केली होती। बीमार चेंडू आहे पंचांनी बोट अवकाशाकडे बिरकावलं। यस विकेट मिळाला बॅक टू दी पवेलियन। यावेळेला फलंदाज नो चेंडू आहे फ्री हिट राहणार आहे मात्र बॅक टू दी पवेलियन गेला फलंदाज। स्नो बॉल आहे। धावचीतच्या स्वरूपात बॅक टू दी पवेलियन गेला। सिनियर वर्सेस ज्युनियर लढत आहे मित्रांनो आणि यस फ्री हिट आहे।
प्री हिट आहे, नक्कीच खेळाडूसाठी संधी आहे आणि दापालकावरती धावा या वेळेला एकच वाढली आहे. दापालकावरती 19 अंक आहे, 19 धावा असीम. प्री हिटचा चेंडू मिस होणं अंतिम लढतीमध्ये हे कुठेतरी पाहण्यासारखी गोष्ट नाहीये, मात्र मिस झाला शेवटी चेंडू. अभी पाटील चांगली गोलंदाजी, बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव, बॅक टू बॅक इथे पाहतोय आपण निर्धाव चेंडूची सांगता करतोय गोलंदाज अभि पाटील आपल्या टीम साठी. हाफ ट्रॅकर चेंडू आणि 19 अंक तालिकेमध्ये स्थिर आहे. संपले चेंडू षटकातील लास्ट बॉल, यावेळेला शेवटचा चेंडू. यस, या चेंडूवरती केवळ एक धाव, बाईस लेग बाईस मध्ये एक धाव आणि अंक तालिकेमध्ये आपण पाहतोय वाढ झाली आहे. धावा लागल्या जाते, दोन षटकांची सांगता झाल्यानंतर दापालकावरती आहेत 20 धावा. दापालकावरती 20 आकडा लागलाय, तसाच आपण पाहतोय 21 धावे करिता रवाना व्हावं लागणार आहे फलंदाजांना. लवकर यायचं बॅटिंग साठी, लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे पहारे संघ. यस, पहारे टीम लवकर क्षेत्ररक्षण सजवा, नितेश लवकर सहकार्य करा, कारण की असं वाटतंय की इथून थोडासा प्रकाशाची कमतरता जाणवू शकते आपल्याला. चला 21 धावा पाहिजे जिडके टीम, फलंदाज देखील आपण लवकर पाठवा, क्षेत्ररक्षण लवकर सजवायचे कर्णधार. यस नितेश, कृपया कोऑपरेट कर, तुला देखील माहिती आहे अंधार पडू शकतोय आणि एक चांगल्या खेळाडूचं चांगल्या संघाचं प्रात्यक्षिक दाखवा. पहारे टीम लवकर क्षेत्ररक्षण सजवा. 12 चेंडू 21 धावेची आवश्यकता आहे, 10.50 धावा रोखायचे आता मात्र. हे क्षेत्ररक्षण सजवायचंय नितेश, बॅट्समन पाठवायचे आहेत आपण देखील मैदानामध्ये. येस पंच मोमिन सर, कृपया क्षेत्ररक्षण सजवायला सांगा. बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत, क्षेत्ररक्षण सजलेलं नाहीये, कृपया विनंती आहे. चला क्षेत्ररक्षण सजवायचं. पहारे टीम 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 21 धावा. दापालकावरती आवश्यक आहेत 12 चेंडू मागे 21 धावा. एसडी ट्रॉफी 2021 आणि एसडी ट्रॉफी 2021 फर्स्ट इनिंग संपले, 21 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला पाहतो आर्यन जिडके संघाला, सकाळपासून आपण पाहतोय मेहनत घेत आलेले हे संघ आहेत आणि इथे जेबी स्पोर्ट्स पहारे टीमने देखील टॉप 4 मधली एक लढत जिंकली आणि अंतिम फेरीमध्ये दाखल झाला. सिनियर वर्सेस ज्युनियर चाललेली लढत आणि जिथे थोडीशी फलंदाजी बॅकफुट वर आली, जिथे शेवटच्या चेंडूंवरती कमी धावा आल्या, मात्र धाव फलकावरती विचार केला तर 20 अंक 21 धावेची आवश्यकता निर्माण झाली आहे आणि तदनंतर यावेळेला गोलंदाजीची धुरा आपण पाहतोय, सांभाळतोय गोलंदाज अनिकेत आणि यावेळेला गोलंदाजीमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकतो टीम पहारेचा दुसऱ्या षटकामध्ये अर्थातच अल्पेश कैबल याच्यावरती आक्रमण चढवलं, त्यानंतर हा निर्णय कदाचित घेतलाय. यस, प्ले ऑन चा इशारा पंचांचा येतोय, कारण की उशीर होत आहे या सामन्यामध्ये. यस, प्ले ऑन झाले यावेळेला. 12 चेंडू 21 धावा, अनिकेत खूप उशीर घेत आहेस मित्रा तू. लास्ट वॉर्निंग कॅप्टन, लास्ट वॉर्निंग आहे पहारे टीम आपल्याला. आणि फलंदाज देखील इथे थोडासा वेळ घेतोय, स्वतःला इथे सावरावं लागणार हवेमध्ये. चेंडू यावेळेला जाळल्यात अडकला जातोय, पहिला फलंदाज बॅक टू दी पवेलियन केदार पाटीलच्या पारीचा अंत. अखी यावेळेला गोल्डन डकचा शिकार होऊन केदार पाटील माघारी परतला, पहिला विकेट, पहिला आदरा, पहिला झटका बसला तो टीम जिडके संघाला. आणि अर्थात सिनियर वर्सेस ज्युनियर ही लढत चालली आहे. ज्युनियरला थोडासा नक्कीच मानसिक दबाव असू शकतो, सिनियरचा संघ आहे आपल्या विपक्षामध्ये, परंतु ब्रह्मांड की
सारी शक्तियां पहले से ही हमें, वह हम ही जाने जो अपने आंखों पर हाथ रख लेते हैं और फिर रोते हैं कि कितना अंधकार है। मेरे डोळ्यां वरती आपण स्वतःच पट्टी बांधतो, स्वतःच भय निर्माण करतो आणि जेव्हा जेव्हा स्वतःवरती विश्वास नाही दाखवणार, कारण की जब तक आप खुद पे विश्वास नहीं रखते तब तक आप भगवान पे विश्वास नहीं रख सकते। क्योंकि इथे विचार केला तर स्वतःवरती विश्वास असेल तेव्हाच आपण आपल्यावरती असं काही चमत्कार होईल असं दैवताकडे आपण प्रार्थना करू शकत नाही, देवावरती विश्वास ठेवू शकत नाही, नक्की त्या चमत्कार देखील म्हणू शकतो। कारण की अजूनपर्यंत ज्युनियरच्या कोणत्याही संघाने मात केली नाहीये सिनियरच्या संघावरती। आज काही नवीन पाहायला मिळेल का? अमोल पाटील याचा विकेट खूप महत्वाचा ठरेल, कारण की खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये हा बरसलाय अमोल पाटील। एकच जाव यायला हवी आहे आणि येस एकच जाव येते, नितेश याचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकच जाव इथून अंक तालिकेमध्ये वाढ होते। येस प्ले फास्ट इथे आयोजकांकडून देखील सांगितलं जातंय, अंधकार होत चाललेला आहे आणि वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं शेवटच्या सामन्यामध्ये। परंतु अजून देखील इथून विचार केला, एक धाव आहे अंक तालिकेमध्ये, दोन चेंडूचा केस जमलाय, एक विकेट मिळवलाय गोलंदाज, विचार केला तर अनिकेत येणे, अनिकेत याच्या विपक्षामध्ये दोन्ही डावखुरे फलंदाज आता उभे केले। त्यावेळेला पाहतोय आपण प्रतीक जाधव याला तैनात केलं जातोय, प्रतीक जाधव आणि अमोल पाटील डावखुरे आता जे दोन्ही फलंदाज तैनात केले आहेत। हे बघा रणनीती असते आणि आर्यन झिडक्याने ही रणनीती केली आहे, त्यांना माहिती आहे उजव्या हाताच्या फलंदाजाला हे कठीण जाऊ शकतं। इथे फुल्लार लेनचा चेंडू कोणत्याही फलंदाजाला टाका त्याला माफी नाहीये, पाठवला सीमारेखेच्या बाहेर षटकार। येस आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष साहेब आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लागलं गेलंय 1000 रुपयाचं। जर पारे संघाने मात केली ना झिडके संघावरती तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे पारे संघाला, कारण की हा नवीन विक्रम रचू शकतात या असोसिएशन मध्ये। पुल्लर लेनचा चेंडू यावेला 6 धावा मिळवल्या, यावेळेला हवेमध्ये चेंडू आहे, कदाचित क्षेत्ररक्षक आलाय, व्हॉट ब्रिलियंट कॅच, एक्सलंट कॅच पाहायला मिळते, चांगला झेल टिपला क्षेत्ररक्षकाने। येस टीम मीटिंग नको आहे, त्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण सजवा, नक्की थोडस सेलिब्रेशन झालंय आणि त्यानंतर विचार केला तर विकेट मिळवला फलंदाज ज्याने आणल्या मागील चेंडूवरती धावाचा। आणि नक्कीच इथे मी एकच सांगेल पारे संघाला की डर हो पुरी इच्छा आहे आपके दुखो का कारण आहे, यावेळेला दुःख साजरे करायचे की इथे बनायचंय मुख्य शिलेदार, या विजयाचा शिलेदार बनायचंय प्रत्येक खेळाडूला आणि तिथून खऱ्या अर्थाने मनामध्ये भीती नाही ठेवायची या संघाची। अमोल पाटीलची खऱ्या अर्थाने भीती आहे, कारण की त्याने दावा आणले तर आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने अमोल पाटील आहे तोपर्यंत सामना सोपा झिडकेला। पुलरल्याचा चेंडू हवेमध्ये आहे, इथे क्षेत्ररक्षक धावा 6 मिळते, तिथून विचार केला तर अंक तालिकेमध्ये तब्बल धावा लागल्या जाते, 13 धावा दहा फलकावरती आहेत आणि त्यानंतर विचार केला तर अमोल पाटील चौभ राहणार 13 धावा। येस धावांची 8 आवश्यकता आहे, 21 धावा दहा फलकावरती आहेत, नक्की समीकरण सांगणं देखील आवश्यक आहे। परंतु अमोल पाटील अशीच फलंदाजी केली, 2 लॉफ्टर हिट लागले विचार आहे या षटकातील, यास लास्ट बॉल आहे, अमोल पाटीलचा विकेट घ्यावा लागेल गोलंदाजाला। वेगाने चेंडू यावेळेला निर्धाव आतडला, चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता आणि खऱ्या अर्थानं उभं राहायचं होतं या चेंडूला मध्ये अमोल पाटीलच्या आणि उभे राहिला यावेळेला। यास लास्ट ओव्हर आहे आणि धावांची आवश्यकता आहे 8 धाव्यांची आवश्यकता आणि बघा एसडी ट्रॉफी 2021 चा तरार यावेळेला भेटघाट कशी जाते, झिडके विपक्ष आपण पाहतोय, ज्युनियर गटातील हा संघ आहे पारे संघ आणि विपक्षामधून प्रत्युत्तर दिलं अमोल पाटीलने, प्रत्युत्तर दिलंय पहिल्या षटकात विचार केला तर प्रतीक जाधव याने आक्रमकता दाखवली, 2 लाफ्ट आणि तब्बल धावा जमा झाल्या त्या षटकामध्ये, 13 विजयासाठी 8 धाव्यांची आवश्यकता। इतर चेंडू अतिशय सुरेख हाताळलेत,
केदार पाटील पहिल्या चेंडू वरती रवाना केलं डगआउट मध्ये बसण्यासाठी आणि त्यानंतर निर्णायक षटक अल्पेश मी म्हटलं होतं कैवल कदाचित पाहायला मिळू शकत नाहीये आणि इथे नक्कीच प्रत्येकाला तीन अवस्थेमधून गुजरावंच लागणार आहे यावेळेला. आणि हा चेंडू सामन्यामधून जवळजवळ आपली जाते पारे टीमची कारण की पहिल्याच चेंडूवरती अंक मिळवला जातोय सहा त्या कारण डकआउट मध्ये केला जातोय जल्लोष. हर काम को तीन अवस्था से गुजरना होता है उपास विरोध और स्वीकृति इतने नक्की प्रथम मेहनत है प्रतिकार करावा लगता नहीं है शेवटी जो अंता मध्ये काही निर्णय तो घ्यावा लागतो आपल्याला. बॅक टू बॅक लेफ्ट हँड आणि त्याचबरोबर सामना जिंकला जातोय या झिडके टीमच्या बाजूने. येस इट इज अ विनर्स. या वेळेला नक्कीच आपण पाहिलं तर आज हरलो आहे म्हणून कधी जिंकणार नाही असं क्रिकेट मधी नाहीये. समोर कोणताही संघ असो तुम्ही तुमचे प्रयत्न जिद्द व विश्वास सोडू नका. तुम्ही नक्कीच विजयी झाले.